तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक. सासरच्या दाताला कंटाळून सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर मध्ये एक आठवड्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात पती सासरा सासू आणि ननंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मात्र उर्वरित आरोपी हे अटक नसल्यामुळे मयत मुलीच्या नातेवाईकांनी थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात उपोषण सुरू केले. एक वर्षापूर्वी गौरीचं लग्न मोठ्या थाटामाटात उल्हासनगर आशेळे गावात राहणाऱ्या आदेश कडू याच्याशी झालं होतं. 2 महिने त्यांचा संसार अगदी सुखाने सुरू होता. मात्र 2 महिन्यानंतरच या सुखी संसाराला नजर लागली आणि गौरीचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. गौरीला 2 नणंद सासू सासरे तसेच नवरा असा परिवार आहे. तिच्या 2 नणंद यांचं लग्न झाले. मात्र याच नंदा आणि सासू तिला त्रास देत असल्याचे आरोप गौरीच्या आईने केलेत. लग्नात योग्य उंडा दिला नाही म्हणून गौरीकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचे आरोपही गौरीच्या आईने केलेत. नेमकं हे प्रकरण काय आणि गौरीनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, तिची आत्महत्या होती की हत्या, दरम्यान या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक झाली आहे. मात्र उर्वरित फरार असून फरार आरोपींना लवकर अटक करा असं म्हणत गौरीच्या आई आणि नातेवाईकांनी थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात अन्न जल टॅग करून उपोषण सुरू केले. जोपर्यंत उर्वरित आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मी उठणार नाही. माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी माझा जीव गेला तरी बेहतर, अशी संतप्त प्रतिक्रिया गौरीच्या आईने दिली. माझ्या मुलीला जाऊन आज 7 दिवस झाले सर. मला पोलीस दररोज सांगतात, आम्ही तपास करतोय पण अजूनपर्यंत 7 दिवस झाले तरी मला अजून माझ्या मुलीचे आरोपी भेटलेले नाहीत. त्याच्यामुळं मी उपोषणाला बसलेले आहे. नेमकी घटना काय होती? घटना पोलीस, मी माझी मुलीकडे चालली होती आणि शुक्रवारी मी तिला फोन करते, ती फोन उचलत नाही म्हणून तिच्या मिस्टरांना कॉल केला मी का अरे गौरी फोन नाही उचलत, तू एकदा गौरी कुठे येते चेक कर घरात जाऊन किंवा घरातल्यांना कॉल करून विचार कुठे येते. तर बोलतो हां मम्मी मी करतो बोलतो. त्यांनी मला अर्ध्या तासात फोन केला आहे शेलू स्टेशनला मी असताना का गौरी ऑफ झाले, गौरीने गलफास घेतला आहे. तर मग मी तिथे मी निघालीच होती ना, मी शेलू स्टेशनलाच होती ना. तर मग गौरीला मी ती ऑफ झाली होती तर तुम्ही तिला कुणाच्या सांगण्यावर उतरली? तुम्ही पोलीस बोलवले का? मी आली होती का? तुम्ही कशी कुणाच्या सांगण्यावरून तिला उतरली? याशिवाय तुम्ही 3 हॉस्पिटल बोलता, पोलीस सांगतात आम्ही 3 हॉस्पिटल फिरवले. मग तुम्ही पहिल्या हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे ती जिवंत होती का? तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले, नंतर तुम्ही सेंटरला टाकली, आम्ही तिथे सेंटरला पोचल्याच्या नंतर तुम्ही सगळे तिचे सासू सासरे नवरे सगळे फरार झाले, हे काय? हां मला संशय त्यांच्या सासूने आणि नंदाने माझ्या मुलीला मारले. पोलीस आज आरोपीच पकडत नाही, 7 दिवस झाले. किती वेळ पाहिजे पोलिसांना? आम्ही किती वेळ देऊ शकतो पोलिसांना? आरोपी किती दिवसात भेटायला पाहिजेत? त्या लेडीज आहेत, लेडीज तेवढ्या 4 महिन्याचं 6 महिन्याचं बाळ आहे, तर आरोपी 24 तासाच्या आत भेटायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस मी गौरी ऑफ झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी पोलिसांना गौड म्हणून येत त्यांना मी फोन केला, सर मला अशा अशी टीप भेटली, अशा अशा मी त्या माणसाच्या नावासहित त्या बंगल्याचा पत्ता दिला आहे का अशा अशा बंगल्यामध्ये लपलेत. तर ते मला असं शिकवतात, बोलतात का तुम्ही आम्ही आरोपीला सकाळी संध्याकाळी 7 ते 7 साप पकडू शकत नाही. मग आपले 2 कॉन्स्टेबल आपण तिथे का त्यांच्या बंगल्याच्या बाहेर ठेवले नाही? आपण 6 नंतर त्यांना पकडू शकलो असतो ना. मग तुम्ही का गेले नाही, का पकडले नाही, याचा अर्थ तुमचा हात आहे का त्यांना पळून जाण्यासाठी? जर मी आई त्यांना सांगतोय का अशा घरात लपलेत तर तुम्ही तिथे का जाऊ शकत नाही? तिथे 2 कॉन्स्टेबल आपण अखेरात्र का ठेवू शकत नाही? का ठेवला नाही तुम्ही? तिचे मिस्टर आदेश रवी कडू, तिची सासू शकुंतला रवी कडू, तिची ननंद भाग्यश्री संदीप हिताडकर, तिची दुसरी ननंद ज्योती हरीश तारे आणि तिचे सासरे रवी गोपाल कडू सगळे फरार आहेत. फक्त तिचे मिस्टर स्वतः हजर झालेत, मला हे पण समजलं आहे, यांनी नाही पकडले ते स्वतः हजर झालेत 4:15. जर ज्यावेळेस आई आणि मुलगा एकत्र हॉस्पिटलमधून पळतात तर मग आई कुठे? जर तो मुलगा असा हजर झाला तर त्याला पोलिसांनी विचारायला पाहिजे होतं ना का तू हजर झाला आहे, त्याची कस्टडी घ्यायला पाहिजे होती. तो कुठे आहे त्या तो स्वतःच्या मोबाईलचं लॉक खोलून देत नाही यांना, हे काय करतात? माझ्या मुलीचा पासवर्ड मला माहिती आहे, तो पासवर्ड त्यांनी चेंज केला आहे. ए जी तिचा पासवर्ड आहे तोसुद्धा खोलत नाही.
त्यांनी सगळे कॉल डिलीट केले. हे काय करतात तोपर्यंत? आज 6 दिवस झाले या गोष्टीला. गौरी, 6 शुक्रवारी काहीतरी आम्ही 2:42 आम्ही चॅटिंगवरती दोघीजणी बोललो आहे. त्याच्यानंतर ती अजूनपर्यंत तिचं तपासच करत नाही. काय करतात? जोपर्यंत माझ्या लेकीचे आरोपी माझ्यासमोर इथे दिसत नाही तोपर्यंत मी इथेच बसणार आहे. तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही. हे अटल आहे आणि मी इथेच सुसाईड करील हे पण त्यांना सांगितलं पडवळ साहेबांना. मी इथेच राहणार आहे आणि माझ्या लेकीचे जोपर्यंत आरोपी भेटत नाही तोपर्यंत मी त्या क्षणी त्या क्षणापर्यंत मी इथे बसणार आहे. नाही यांना भेटले तर मी इथे सुसाईड करेल. हा शब्द आहे माझा. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा कसून तपास सुरू असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल अशी प्रतिक्रिया विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये आशियाईपाडा या ठिकाणी एक नवविवाहित महिला यांनी लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये आत्महत्या केलेली आहे. 26 एप्रिल 2024 रोजी सदर घटनेबाबत मयत मुलीची आई सुनंदा गवळी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 286 त्याच्यात गंभीर कलमेसुद्धा आपण लावलेली आहेत. 498, 304(b)(2), 306 हुंडाबळीची. त्याच्यामध्ये एक आरोपी आपण तिचा जो नवरा आहे मयत महिलेचा तिला अटक केलेली आहे. सासू आणि ननंदा यांचा आपण शोध घेत आहे. आत्तापर्यंत जे पीडित कुटुंब आहे त्यांना त्यांचं आणि पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा माहितावरती पोस्टमार्टम जे जे रुग्णालय येथे नेऊन तहसीलदार साहेबांच्या मदतीने इन्क्वेस्ट पंचनामासुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्यांना आत्तापर्यंत झालेल्या सर्व तपासाची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आरोपीसुद्धा 3-4 दिवस आपल्या पोलीस कस्टडीमध्ये होता परंतु आता कोणतरी त्यांना भडकवत असावं किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असावा त्या दृष्टीने त्यांनी असं अचानकपणे येऊन पोलीस ठाण्याला गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी आले असावेत असं प्रथमदर्शनी होतं. परंतु ते अचानक बसले आणि मी आता पाणी नाही पिणार होत. परंतु वास्तविक पाहता त्यांना मी सर्व समजून सांगितलेलं आहे की फिर्यादी साक्षीदार पोलीस यांनी एकत्र बसून त्या आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त पुरावा गोळा केला पाहिजे आणि भक्कम केस उभी राहिली पाहिजे. आत्ताच पोलिसांविषयी अशी गैरसमज करून त्याच्यामध्ये कमकुवतपणा राहू शकतो. त्यामुळे विनंती केलेली की असं कोणत्याही टोकाचं भाव उपोषणाचे वगैरे निर्णय न घेता पोलिसांना सहकार्य करा आणि पोलीस योग्य त्या मार्गावरती तपास करत आहेत. एक आरोपी अटक केलेला आहे. बराच पुरावा आपण गोळा केलेला आहे. CDR लोकेशन वगैरे सगळे घेतलेले आहेत आणि बाकीच्या आरोपींनासुद्धा आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत. पहिला प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सर्व गुन्ह्याचा तपास बाबत माहिती ते सर्व समाजाच्या पुढे माहिती विचारतात तर त्याच्यामुळे बरेचसे गुन्ह्याच्या तपासामध्ये अडथळे निर्माण येऊ शकतात हे पण सांगितलं आहे त्यांना मी. तर तुमचं शिष्टमंडळ तुमचे जे विश्वासातले 2 लोक आहेत ते नक्की तुम्ही पोलीस स्टेशनला दररोज या. दररोज त्याच्याबाबतच्या तपासाचा अपडेट मी तुम्हाला देतो. परंतु ते नक्की कोणाचतरी गैरसमजातून किंवा कोणाचतरी भडकावण्यामुळे अशी कृती करत आहेत. मी समजावत आहे त्यांना. तसे त्यांची मुलगी आहे, तरुण मुलगी गेलेली आहे, ते तेवढं दुःखी असणार हे समजू शकतो. पोलिसांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. परंतु असं त्याच्यावरती पर्याय तर कायदा आहे ना. कायद्यानुसार आपल्याला चालावं लागेल. आता त्यांना पहिले तपासी अधिकारी PI गवंड होते त्यांच्याशी ऑब्जेक्शन होतं. माननीय DCP साहेबांनी तो गुन्हा मला घ्यायला सांगितलं. मी स्वतः तपास करत आहे. पोलीस कसोशीने प्रयत्न करत असतात ना. 1 तासात पण होईल, 2 दिवस लागू शकतात. असं महिला आहे कोणतरी आरोपी हा स्वतःचा अस्तित्व लपवतच असतो. परंतु आपण 2 तासामध्ये 1 आरोपी अटक केला हे पण विसरलं नाही पाहिजे. तर मी समजून सांगितलेलं आहे आणि ऐकतील असं मला आशा आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. जियाज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे.
हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH ॲक्रेडेड आहे. या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत. तसेच इथे OT आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात. आपल्याकडे गायनॅक आणि गायनॅक ऑपरेटिव्ह सगळे होतात. त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत. मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच ग्रुपमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355154154. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.